नमस्कार, हॅलो 24 तास या आमच्या खास कार्यक्रमात मी मधुरा तुमचं मनापासून स्वागत करते. या कार्यक्रमात आपण विविध विषयांवरती चर्चा करत असतो आणि आज आपण चर्चा करणार आहोत ती म्हणजे इंग्रजी बोलणं आणि करिअरमधल्या संधी आणि आजचं युग या विषयावर. आणि मार्गदर्शन करण्यासाठी आमच्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत या विषयातले तज्ज्ञ संतोष ढगे. विषयाला सुरुवात करण्यापूर्वी मी संतोष सरांचं आमच्या स्टुडिओमध्ये स्वागत करते. नमस्कार सर. संतोष ढगे यांची थोडक्यात ओळख सांगायची झाल्यास, संतोष सरांनी एम ए इंग्लिश केल्यानंतर बॅचलर ऑफ एज्युकेशन बिझनेस कम्युनिकेशन व्हॉइस अँड ॲक्सेंट कोच एन एल पी प्रॅक्टिशनर ह्या सध्या पदव्या प्राप्त केलेल्या आहेत. ते स्वतः कॉर्पोरेट ट्रेनरसुद्धा आहेत. मोठमोठ्या कंपन्यांमध्ये सॉफ्ट स्किल्स, लिडरशिप डेव्हलपमेंट, कम्युनिकेशन स्किल या विषयांवरती ते व्याख्यानं घेत असतात. सरांनी आपलं शिक्षण हे मराठी माध्यमातून घेऊन बीड इथल्या अंबेजोगाईचे ते असल्याचं समजतं आहे. नोबेल कम्युनिकेशन ही संस्था त्यांनी सुरू केली आणि सरांनी डिझाईन केलेला युनिक कॉन्सेप्ट प्रोग्राम, युनिक पद्धतीने शिकवण्याची पद्धत यामुळे विद्यार्थ्यांनी घवघवीत यशही प्राप्त केलंय. कम्युनिकेट इंडिया या मिशनचे ते प्रणेते आहेत. त्यांनी हजारो विद्यार्थ्यांना मोफत मार्गदर्शनही केलंय. चला तर ह्याविषयी आपण अधिक माहिती जाणून घेऊयात संतोष सरांकडून लगेचच. सर, पुन्हा एकदा स्वागत आहे. सर, पहिला प्रश्न मला तुम्हाला हाच विचारायचा आहे की नोबेलच्या इंग्लिश कम्युनिकेशनच्या प्रोसेस विषयी मला जाणून घ्यायचंय, त्याबद्दल काय सांगाल? नोबेलच्या इंग्लिश कम्युनिकेशन प्रोसेसबद्दल म्हणाल तर सगळ्यात आधी मधुरा मला हे सांगायला आवडेल की आज इंग्रजी बोलणं म्हणजे स्पोकन इंग्लिश नाही. आणि आम्ही 2010 नोबेलमध्ये सांगतोय की इंग्रजी बोलणं हे इंग्लिश कम्युनिकेशन आहे. आणि ज्यावेळी तुम्ही इंग्लिश कम्युनिकेशन म्हणता ना, त्यावेळी फोकस हा तुमच्या कोचिंग, कम्युनिकेशन आणि कॉन्फिडन्स या गोष्टीवर द्यायला पाहिजे. पण आता आपण काय करतोय की नेहमी रूल्स शिकतो, रूल्स शिकून तुम्ही कधी इंग्रजी बोलू शकत नाही. तर तुमचं कोचिंग, कम्युनिकेशन आणि कॉन्फिडन्स होणं खूप गरजेचं आहे. कारण का कुठलीही भाषा बोलत असताना त्या भाषेची भीती खूप मोठी असते आणि आपल्या भारतामध्ये इंग्रजीची खूप जास्त भीती आहे, त्यामुळे कुणी इंग्रजी बोलत नाही. आणि इंग्रजी सुरुवात करताना सुरुवात व्याकरणातनं केली जाते, पण व्याकरणाच्या ऐवजी सुरुवात ही कम्युनिकेशनपासून करायला पाहिजे. आता कम्युनिकेशनपासून करणं म्हणजे पहिल्या दिवशी 10 नाही, तर इंग्लिश नोबेलमध्ये एक प्रोसेस फॉलो केली जाते. थोडक्यात मला सांगायचं की मला कार चालवायला शिकायचे, पण ज्यावेळी मला कार चालवायला शिकायची त्यावेळी याचा अर्थ जगातली पहिली कार फोर्डनं केली याच्याबद्दल मला माहीत असण्यापेक्षा मला क्लच, गिअर, ब्रेक आणि स्टेअरिंग कळलं पाहिजे. काय होतं, आपण इंग्रजीचं नॉलेज खूप आहे आपल्याला, पण आपण ते बोलू शकत नाही कारण का ती प्रोसेस फॉलो केली जात नाही. तर नोबेलमध्ये ती प्रोसेस फॉलो केली जाते आणि ती प्रोसेस अशी आहे, कोचिंग, कम्युनिकेशन, कॉन्फिडन्स अँड प्रॅक्टिस. कोचिंग, कम्युनिकेशन, कॉन्फिडन्स अँड प्रॅक्टिस, वी ऑल्सो कॉल झिरो फिअर फॉर्म्युला. म्हणजे प्रत्येक नोबिलियनला खूप छान इंग्रजी यामुळे बोलता येतं की आम्ही पहिल्या 15 इंग्रजीबद्दलची त्या व्यक्तीची असणारी भीती ही पूर्णपणे घालवतो. आणि त्याचंच रिझन आहे की मागील 10 15,000 इंजिनियर्स आणि 5,000+ प्रोफेशनल्सना आम्ही ट्रेन केलं आहे. कारण का जगातल्या ज्या सगळ्या लोकांचा रिसर्च आहे, थॉम्सन अँड मार्टिन आहे, डेव्हिड क्रिस्टल, रेन अँड मार्टिन, देन रेमन अँड मर्फी, या सगळ्यांचा रिसर्च एकत्र करून हा पॅटर्न डिझाईन केला आहे जो 90% प्रॅक्टिकल आहे. बिकॉज इंग्रजी सगळ्यांना माहिती आहे पण बोलता कोणाला येत नाही. तर नोबेलमध्ये 90% हे प्रॅक्टिकल ऍप्लिकेशनवर शिकवलं जातं की ज्याला आम्ही म्हणतो कम्युनिकेशन बेस्ड अप्रोच. कम्युनिकेशन बेस्ड अप्रोच म्हणजे काय, आपण कुठलाही क्लास लावला तर नोबेलमध्ये माझा प्रत्येक नोबेलियन बोलतो की म्हणजे सर्वसमावेशक क्लास आहे की ज्याला थोडबहुत येते तोही बोलतो, ज्याला छान येते तोही बोलतो. ते कसं ते जरा समजून घेऊया आपण. आता मला म्हणायचं की मला कोणी एक साधा क्वेश्चन विचारेल की टेल मी अबाउट युअर यस्टरडे, मी त्यावेळी म्हणेल माय यस्टरडे वॉज गुड, आय हॅड अ ग्रेट टाइम अँड आय एन्जॉयड अ लॉट. एवढंच आहे. पण मला कुणी हे नाही म्हणणार टेल मी अबाउट सिम्पल पास्ट. तर कोचिंग पॅटर्न असा आहे की एव्हरी डे म्हणजे सिम्पल प्रेझेंट, यस्टरडे म्हणजे सिम्पल पास्ट आणि टुमॉरो म्हणजे सिम्पल फ्युचर. तर आपण काय करतो, आधी रूल शिकतो. तर शिकताना आधी रूल न शिकण्याच्याऐवजी तुम्ही त्याचं कम्युनिकेशन करणं गरजेचं आहे. कारण का तुम्ही जर कम्युनिकेशन केलं तरच ते फॉलो करण्यात येईल. नोबेलमध्ये कम्युनिकेशनमधनं शिकवलं जातं, त्यामुळे नोबेलमध्ये पहिल्या दिवशीपासून मुलं इंग्रजी बोलतात. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आम्ही प्रोसेस फॉलो करतो. म्हणजे पहिल्या दिवशी 4, दुसऱ्या दिवशी 8, पुन्हा 12. आणि मला सांगायला आश्चर्य वाटतं की मी अशी मुलं बघितली सातारा, सांगली, कोल्हापूरची, आज खूप छान इंग्रजी बोलतात. त्याचं श्रेय त्यांचं पॅशन आहे आणि येस, आम्ही डिझाईन केलेला युनिक पॅटर्न आहे. अगदी अगदी. अर्थातच या प्रोसेसबद्दल आता तुम्ही सांगितल्यास मात्र काही व्हिडिओच्या माध्यमातून आपण आपल्या प्रेक्षकांपर्यंत इतरही काही गोष्टी दाखवणार आहोत, ते पाहूयात. नेमकं या व्हिडिओमधनं काय दाखवायचं आपल्या प्रेक्षकांना? Hi Shweta, how are you? I'm fine, good. What about you? I am fine. Would you like to share what you do and what you don't do? I watch TV. I don't watch horror movies. Okay, nice. I study hard. I don't waste my time. Good. I enjoy my life. I don't read comics. Good.
I listen songs. I don't watch serials. Nice. I meet my friends, but I don't trouble them. Quite impressed. I go to traveling, but I don't go to travel hill stations. Okay. That's it. What about you? Yes. I go to college, but I don't read comics. That's I meet nice. My friends, and I don't trouble them. Good. I do yoga, but I don't go to gym. I like to travel. I go to traveling, but I don't go to hill stations. That's I nice. Love my family, and I don't trouble them. I go to shopping. That's good. But I don't spend lots of money. Okay. I study hard. I don't waste my time. I enjoy my life, and I don't watch TV. That's thank good. You. Nice talking to you, Snehal. Same here. Bye. Bye. Hello everyone. I would like to share my daily routine work. I wake up early in the morning and then I go for a cycling. I come home and then I take breakfast. I read for some time, then I study hard. I attend online college lectures. At afternoon, I take lunch and then I watch a TV for some time. At evening, I attend the class and after the class, I take a dinner. Then I go for a small walk and I again come to the home. At 11 o'clock, I go to the bed. That's my daily routine work. That's all. Thank you. संतोष सर, खरं तर अतिशय सोप्या भाषेमध्ये तुम्ही ह्या सगळ्या ह्या पिढीला इंग्रजी शिकवलेलं आहे. आजची खरं तर पिढी आपण बघितलं तर खास करून इंजिनिअरिंगचं शिक्षण घेते, पदवीधर होतात. मात्र पदवीधरांसाठी बऱ्याचदा इंग्रजी संवाद महत्त्वाचा असतो. हा संवाद कितपत महत्त्वाचा आहे, त्याविषयी काय म्हणणं आहे तुमचं? येस, मला याविषयी तर सांगायलाच आवडेल. पण याच्या आधी ज्या पहिल्या दोन मुली बोलल्या, श्वेता आणि स्नेहा, आणि त्याच्यानंतर परीक्षित, त्याच्यानंतर प्रतीक बोलला, आता यांनी प्रोसेस फॉलो केली आहे. तर प्रतीक बोलला तो सिम्पल प्रेझेंट टेन्स होता, पण प्रतीकला हे नव्हतं माहिती की तो सिम्पल प्रेझेंट आहे. प्रतीकने त्याचं रुटीन बोललं. रुटीन म्हणजे सिम्पल प्रेझेंट. तर या ठिकाणी त्याला नियम माहिती नाही, पण त्याला छान बोलता आलं. हां, म्हणजे आम्ही त्याला नियम नंतर शिकवतो, पण आधी प्रतीक छान यामुळे बोलतोय की त्याला कम्युनिकेशनमध्ये ते सेवनच वाक्य आहेत. आता ह्या दोन बहिणी बोलताना तिने एक प्रश्न विचारलाय, व्हॉट डू यू डू, आणि मग तिने खूप छान एक्सप्लेन केलंय, आणि मध्ये तिने फिलर्स वापरलेत, ओके, गुड, नाईस, ग्रेट. तर ही नोबेलची पूर्ण प्रोसेस आहे. तर असा जसा प्रतीकचा पहिला व्हिडिओ आहे, हा अशा प्रत्येक नोबेलींचे आम्ही 42 व्हिडिओ करतो. म्हणजे झिरो फिअर पासून प्रत्येक जण खूप छान इंग्रजी बोलतो, आणि नोबेलमध्ये आम्ही नेहमी फॉलो करतो झिरो टू एक्सलन्स. आणि आजची पिढी म्हणाल तर आजच्या पिढीला इंग्रजी बोलणं खूप गरजेचं आहे, कारण का मॉडर्न वर्ल्ड इज अ वर्ल्ड ऑफ कम्युनिकेशन अँड प्रेझेंटेशन. मी मागच्या इंटरव्ह्यूमध्येही बोललो होतो की पुढच्या जगामध्ये, आजच्या जगामध्ये दोन गोष्टी चालणार आहेत, कम्प्युटर अँड कम्युनिकेशन. त्यामुळं आज रिसेशन नाही आहे मार्केटमध्ये, फिल्ट्रेशन आहे. योग्य संधीला वाव, योग्य टॅलेंटला खूप जास्त संधी आहेत. त्याचं रिझन हे आहे की प्रत्येकामध्ये पोटेन्शियल आहे, टॅलेंट आहे, पण तुमचा जो 4 वर्षाची डिग्री आहे ती फक्त 5 मिनिटांमध्ये जज केली जाते. आणि त्यासाठी तुम्हाला खूप छान इंग्लिश कॉन्फिडेंटली बोलता आलं पाहिजे, कारण का इट इज सेज दॅट व्हॉट यू से वर्ल्ड बिलीव्ह इन इट. तुम्ही जे बोलता त्याच्यावर जगाचा विश्वास असतो, त्यामुळे तुम्हाला खूप छान इंग्रजी बोलता येणं गरजेचं आहे. तर मार्केटमध्ये रिसेशन नक्कीच नाही आहे, ते फिल्टरेशन आहे. आणि त्यामुळं इट्स 12.5 सॉफ्ट स्किल्स, आणि 12.5 तुमची डिग्री असते, आणि 87.5 सॉफ्ट स्किल्स आहे. हे मी नाही सांगत आहे, ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीचा 2018 रिसर्च आहे. म्हणजे 12.5% तुमची डिग्री आहे, आणि 87% जवळजवळ 87-88% सॉफ्ट स्किल्स आहे. म्हणजे सॉफ्ट स्किल्सची एवढी जास्त गरज आहे आज जगामध्ये. त्यामुळे प्रत्येकाला खूप छान इंग्रजी बोलता येणं गरजेचं आहे, आणि देर आर मेनी ऑपॉर्च्युनिटीज. सो दॅट्स व्हॉट थोडक्यात म्हणलं जातं की इंग्लिश कम्युनिकेशन इज अ कॉर्पोरेट टंग. अगदी अगदी, म्हणजे थोडक्यात इंग्लिश बोलता येणं फार महत्त्वाचं आहे. आणि हे इंग्लिश कसं बोलायला शिकायचं, अगदी आपला जो न्यूनगंड आहे तो कसा दूर करायचा, ह्यासाठी तुम्ही खाली दिलेल्या यूट्यूब चॅनलवरती सबस्क्राईब करा, आणि अर्थातच सरांच्या ह्या कोर्सला तुम्ही नक्कीच भेट द्या, या कोर्समध्ये सहभागी व्हा. सर, त्याचबरोबर इंग्लिश कम्युनिकेशन अँड इंटरव्ह्यू प्रिपरेशन ह्या कोर्सविषयी मला तुमच्याकडनं जाणून घ्यायचं आहे. हा अतिशय महत्त्वाचा कोर्स आहे असं देखील बोललं जातं. येस, इंग्लिश कम्युनिकेशन आणि इंटरव्ह्यू प्रिपरेशन करणारी शाळा आमची कदाचित महाराष्ट्र आणि भारतातील एकमेव संस्था असेल की ज्या अंतर्गत आतापर्यंत आम्ही 15,000 इंजिनियर्सना इंग्लिश कम्युनिकेशन आणि इंटरव्ह्यू प्रिपरेशनमध्ये तयारी केली. आणि हा खूप नियोजनबद्ध डिझाईन केलेला कोर्स आहे. आणि मला सांगायला आवडेल की स्वतः मी शिकवतोय. आमच्या नोबेलचा USP आहे की माझं कॉल सेंटर आहे बॅक ऑफिस, पण प्रत्येक स्टुडंटला मी स्वतः शिकवतो. या कोर्समध्ये काय केलं जातं, या कोर्समध्ये तुम्हाला आधी कम्युनिकेशन आणि प्रॅक्टिकल ग्रॅमर शिकवलं जातं, कम्युनिकेशन आणि प्रोनन्सिएशन शिकवलं जातं. प्रोनन्सिएशन ज्यावेळी म्हणेल त्यावेळी मला एक छोटं प्रात्यक्षिक करून दाखवायला आवडेल की आज मुलं इंग्रजी बोलत आहेत, पण त्यांच्या उच्चारांमध्ये MTI असतो. आपण ज्यावेळी MTI म्हणतो त्यावेळी त्याला म्हणतो मदर टंग इन्फ्लुअन्स.
तर तो मदर टंग इन्फ्लुएन्स पण या कोर्समध्ये काढला जातो. म्हणजे पहिल्या 15 दिवसामध्ये प्रॅक्टिकल ग्रॅमर आणि कम्युनिकेशन, नंतर कम्युनिकेशन आणि प्रोनन्सिएशन, आणि त्याच्यानंतर GD डिबेट, आणि नंतर इंटरव्ह्यूसाठी असणारा माइंडसेट, त्याच्यामध्ये इमोशनल इंटेलिजन्स आलं, लीडरशिप आलं, प्रोएक्टिव्ह थिंकिंग आलं, या सगळ्या गोष्टी त्यांना ग्रूम केल्या जातात. आणि मला अजून एक गोष्ट सांगायला आवडेल की या कोर्समध्ये जास्तीत जास्त फोकस, आणि हा कोर्स आम्ही सुरू करतोय 14 सप्टेंबरला. 14 सप्टेंबरला आम्ही जो कोर्स सुरू करतोय त्या कोर्ससाठी आमचे जे मटेरियल आहे, स्टडी मटेरियल, ते मुलांना पाठवण्यात येईल. त्याच्यामध्ये बुक असेल, कम्युनिकेशन पॅटर्न असेल, प्रोनन्सिएशनचा पूर्ण पॅटर्न त्यांना कुरिअर केला जातो. आणि मला सांगायला आवडेल की त्या कोर्सची फीस फक्त 5,500 असणार आहे, की जो आहे इंग्लिश कम्युनिकेशन आणि इंटरव्ह्यू प्रिपरेशन. हा प्रोग्राम इंजिनिअरिंगच्या मुलांसाठी, त्याच्यानंतर आर्ट्स, कॉमर्स, सायन्स, कुठल्याही ग्रॅज्युएटसाठी हा प्रोग्राम आहे. हां, पण हा प्रोग्राम केल्याने तुम्ही नोबेलच्या पूर्ण प्रोसेसमधनं याल. आणि मला कॉन्फिडन्स आहे, माझा कुठलाही स्टुडंट क्लास पूर्ण केल्यानंतर खूप छान इंग्रजी बोलतो, तर हा माझा कॉन्फिडन्स नाही, तो मला 10 वर्षामध्ये आलेला एक्सपिरियन्स आहे. त्याचं रिझन आहे की आम्ही वेळोवेळी रिसर्च करून प्रत्येक गोष्ट बदलत आलो आहे. आणि मला अजूनही सांगायला आवडेल की आम्हाला खूप जणांनी रिक्वेस्ट केली की सर फीस जास्त होती, तर आम्ही 8,500 ती फीस 5,500 केली आहे. आणि हे डिस्काउंट अवेलेबल असणार आहे 20 सप्टेंबरपर्यंत, पण बॅच सुरू होत आहेत आमच्या 14 सप्टेंबरला. त्याच्या 2 बॅचेस खास आहेत, 8-9, 6-7 आणि 7-8, 3 बॅचेस आहेत, 2 आणि 1. त्यामुळे खाली दिलेल्या नंबरवर मुलांनी संपर्क साधावा, कारण का नंतर आम्हाला खूप रिक्वेस्ट येतात आणि आम्हाला त्यांना मग नंतर वेटिंगला टाकावं लागतं. त्यामुळं आणि या 5,500 आम्ही प्रत्येक मुलाला घरी त्यांचा पूर्ण कॉन्टेंट कुरिअर करतोय, मग बुक असेल, स्टडी मटेरियल असेल, आणि हा पूर्ण त्यांना उच्चारांचा पॅटर्न देखील घरी पाठवला जातो. म्हणजे पूर्ण नोट्स याच फीसमध्ये आम्ही त्यांच्या घरापर्यंत पाठवतोय, ते हे आम्ही करतोय. अगदी अगदी, म्हणजे थोडक्यात इंग्लिश कम्युनिकेशन इंटरव्ह्यू प्रिपरेशनचा जो कोर्स आहे तो तुम्ही 5,500 करू शकतात, आणि खाली दिलेल्या नंबरवरती तुम्हाला संपर्क साधायचा आहे. सर, आपण एक छोटासा ब्रेक घेऊ, आणि ब्रेक नंतर इतरही काही प्रश्नांवरती आपल्याला चर्चा करायची, पण एका छोट्याशा ब्रेक नंतर. तेव्हा पाहत राहा आमचा खास कार्यक्रम हॅलो 24 तास. हॅलो 24 तास या आमच्या खास कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. आणि आज आपण चर्चा करतोय ती इंग्रजीविषयी, आणि आपल्याला ह्याविषयी मार्गदर्शन करतायत आपल्यासोबत आहेत संतोष ढगे. आपण पुन्हा एकदा चर्चेकडे वळणार आहोत. संतोष सर, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं. मला खरं तर तुमच्याकडनं हे जाणून घ्यायचं आहे, कारण की गेल्या 6 महिन्यांपासून नोबेल ऑनलाईनमध्ये तुम्ही कार्यरत आहात, आणि नोबेलच्या ह्या सगळ्या वेगळेपणाबद्दल मला तुमच्याकडनं जाणून घ्यायचं आहे, जेणेकरून मुलं देखील जास्त प्रभावीपणे इंग्लिश बोलू शकतात. हां, आता 21 जूनला आपण हे सांगितलं होतं माझ्या जीच्या मुलाखतीमध्ये, त्यानंतर खूप जणांनी क्लासमध्ये एनरोल केलं आणि त्याच्यानंतर त्यांची प्रोसेस त्यांनी इम्प्रूव्ह केली आहे. 2019 पासून नोबेल ऑनलाईन कोचिंगमध्ये आहे, आणि आज महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातनं मुलं नोबेलमध्ये येऊन शिकतात. मला ऑनलाईन कोचिंगचा एक अडव्हान्टेज सांगायला आवडेल, एक्सपर्ट आपल्या दारी, तुम्ही तुमच्या घरी तुमच्या कम्फर्टने शिकू शकता. आमची त्यासाठी स्वतःची कॉल सेंटर टीम आहे, पूर्ण बॅकअप टीम आहे, गुगल मीटवर त्या कोचिंग केल्या जातात. आणि हां, हे लाईव्ह कोचिंग आहे, त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याला मी लाईव्ह शिकवतो. आणि एका बॅचमध्ये 25-28 मुलाच्या वर आम्ही मुलं घेत नाहीत, आणि त्यांना रेग्युलर असाइनमेंट दिली जाते, आणि प्रत्येक मुलाचे आम्हाला 42 व्हिडिओ येतात. त्यामुळे जरी हे ऑनलाईन असलं तरी हे लाईव्ह ऑनलाईन आहे, आणि प्रत्येक मुलाला त्या कोचिंगचा फील येतो. आणि माझा प्रत्येक नोबेलियन तसंच परफॉर्म करतो. आणि मला अजून एक गोष्ट सांगायला आवडेल की नोबेल कम्युनिकेशनचं युट्यूब चॅनल सगळ्यांनी सबस्क्राईब करा. त्या चॅनलला 13 सप्टेंबरला आमचा एक खास मोठा मी मार्गदर्शन करणार आहे, आणि विषय असणार आहे की नेमकं इंग्रजी कसं बोलावं, इंग्रजीचे उच्चार कसे करावे, एटिकट्स आणि मॅनर्स म्हणजे नेमकं काय इंग्लिश बोलताना, आणि तुम्ही डे टू डे कम्युनिकेशन कसं करावं पालकांनी मुलांबरोबर, मुलांनी पालकांबरोबर, याविषयी 13 सप्टेंबरला युट्यूबचा आमचा लाईव्ह मोठा इव्हेंट असणार आहे 11:00. त्यामुळं सर्वांनी जास्तीत जास्त लोकांनी युट्यूब चॅनल सबस्क्राईब करावं, जेणेकरून त्याचा त्यांना फायदा होईल. आणि ऑनलाईन कोचिंग हे आम्ही खूप सिस्टमॅटिकली डिझाईन केले. आज चंद्रपूर टू सातारा, सातारा टू सांगली, आणि आम्हाला सांगायला अभिमान वाटतो की आज माझा प्रत्येक नोबेलियन खूप छान इंग्रजी बोलतो, कारण का त्या प्रोसेसमधून तो ऑनलाईनमध्ये पण जातो. आणि ऑनलाईन देखीलसाठी आम्ही खास रिसर्च करून कॉल सेंटर, बॅकअप, व्हॉट्सअप ग्रुप, एका वाक्यात ऑनलाईन कोचिंग म्हणजे व्हॉट्सअप कोचिंग आहे, एवढं सोपं आहे ते. अगदी अगदी सर, खरं तर ह्या नोबेलच्या ह्या सगळ्या ऑनलाईन क्लासमुळे कदाचित खेडोपाड्यापर्यंत हे इंग्रजीचं शिक्षण आहे ते अतिशय सोप्या पद्धतीने तुम्ही पोहोचवलेलं आहे. आपल्यापर्यंत काही प्रतिक्रिया पोहोचल्यात, आपण पाहूयात. हॅलो एव्हरीवन, माय नेम इज प्रतीक देशमुख अँड आय वुड लाईक टू शेअर अबाउट माय चाइल्डहूड. आय स्पेंट माय चाइल्डहूड इन विलेज अँड आय एम सो लकी दॅट आय स्पेंट माय चाइल्डहूड विथ माय ग्रँड पॅरेंट्स. इन स्कूल आय वॉज द क्लेवर अँड सिन्सिअर स्टुडंट. I was the favorite student of my all teachers. I studied hard, I made new friends, I enjoyed with them, I played with my cousins, and I also fought with them. So overall, my childhood was the great, and those are the golden days in my life.
So I can't forget all those days. And that's all about my childhood. Thank you. हॅलो फ्रेंड्स, माय नेम इज रोशन मोहन दगडे. मी तसा मुंबईचा 21 जूनला सरांची मुलाखत बघितली आणि देन आय डिसाइडेड टू जॉईन नोबेल कम्युनिकेशन क्लास. नोबेल कम्युनिकेशन क्लास अँड दॅट वॉज अ रिअल टर्निंग पॉईंट ऑफ माय लाईफ. कारण इंटरव्ह्यू मध्ये बघितलं त्यापेक्षा सरांनी आम्हाला सर्वात जास्त शिकवलं. 4 गोष्टी आम्हाला जास्त सरांनी क्लासमध्ये शिकवल्या. व्हॉट आय लाईक अबाउट नोबेल कम्युनिकेशन क्लास, सर हॅज डिझाईन क्लास सो सिस्टमॅटिकली. आय हॅव एन्जॉय द प्रोसेस अँड आय थिंक नोबेल इज अ बेस्ट क्लास. आय वुड से आय एम एक्झाम्पल ऑफ दॅट. आय थिंक I can speak very well English because of my Nobel class and my coach Santosh sir and my passion for learning. Thank you coach Santosh sir and Nobel Communication class for making a very beautiful process. Thank you. संतोष सर, आत्ताच आपण या दोघांची प्रतिक्रिया बघितलेली आहे. दोघांनाही खूप छान पद्धतीने इंग्लिश बोलता यायला लागलं, त्यामुळे तो जो न्यूनगंड होता इंग्रजीबद्दलचा तो पूर्णपणे नाहीसा झालेला आहे. त्याविषयी मला जाणून घ्यायचंय. आता प्रतीक आणि रोशन बद्दल बोलायला आवडेल. दोघांनीही माझा मधुरा तुम्हीच मुलाखत घेतली होती 21 जूनची. त्या मुलाखतीनंतर यांनी क्लास लावला होता आणि जे ह्या मुलाखतीमध्ये बोलतो मी ती प्रत्येक गोष्ट नोबेलमध्ये जशाला तशीच केली जाते. म्हणजे मुलांच्या घरी स्टडी मटेरियल पाठवणं असो, प्रत्येक मुलाचं ऑब्झर्वेशन असो. आता प्रतीक त्याच्या चाइल्डहूड बद्दल बोलत होता. हाच प्रतीक होता ज्याने दुसऱ्या दिवशी त्याच्या रुटीन वर्क बद्दल बोलला होता. हा इंजिनिअरिंग स्टुडंट आहे. आणि त्याच्यानंतर रोशन आहे जो एमपीएससी स्पर्धा परीक्षेची तयारी करतो. त्याने नोबेलबद्दल रिव्ह्यू दिला आहे. आणि ही मुलं अशी आहेत की ज्यांना थोडं बहुत यायचं पण ते आज खूप छान इंग्लिश बोलतात, कॉन्फिडेंटली बोलतात. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे ते आज कॅमेरा फेस करून इंग्रजी बोलतात. आपणही ज्यावेळी कॅमेराला फेस करतो तर खऱ्या अर्थाने न्यूनगंड कधी जातो, ज्यावेळी तुम्ही कम्युनिकेशन, कॉन्फिडन्स, प्रॅक्टिस आणि शिकवायला कोच असतो. आणि मी स्वतः शिकवतो त्यामुळे प्रत्येक गोष्ट आम्ही बारकाईनं करतो. मी कोच असल्यामुळं मागील 10 वर्षापासून जो 2000च्या वर लेक्चर झालेत माझे आणि त्याच्या पलीकडे मला जाऊन सांगायला आवडलं की नोबेलमध्ये आम्ही वेळोवेळी रिसर्च करतोय. आणि हा, जर तुम्हाला इंग्लिशमध्ये न्यूनगंड दूर करायचं असेल तर सगळ्यात महत्वाचं तुमचं फिअर झिरो असलं पाहिजे, तुमचा कॉन्फिडन्स असला पाहिजे, कम्युनिकेशन असलं पाहिजे आणि तुम्ही रेग्युलर प्रॅक्टिस केली जाते आणि दैनंदिन संवादातून इंग्रजी तुम्ही शिकला पाहिजेत, जे आम्ही नोबेलमध्ये करतो. त्यामुळे डे 1 to day last प्रत्येक नोबेल इंग्रजी बोलतो. थोडक्यात आम्ही नोबेलमध्ये म्हणतो की पहिल्या 15 दिवसामध्ये 300 चुका झाल्या पाहिजेत. आणि एक कोच किंवा एक्सपर्ट कोण असतो जो मुलांच्या लेवलला येऊन शिकवतो आणि नोबेलमध्ये मी करतो. त्यामुळे आमचा माझा प्रत्येक नोबेलियन खूप छान इंग्रजी बोलतो. अगदी अगदी संतोष सर, अतिशय फार महत्वाचे मुद्दे तुम्ही ह्या सगळ्या खरं तर इंटरव्ह्यू मधनं सांगतच आहात. मात्र बऱ्याच लोकांना असं होतं की इंग्रजी बोललेलं समजतं मात्र बोलता येत नाही, पण त्यांचा मग आत्मविश्वास कसा वाढवला जातो तुमच्या ह्या नोबेलच्या माध्यमातून? येस, आत्मविश्वास वाढवताना आम्ही 3 गोष्टी करतो. सगळ्यात पहिल्यांदा त्या मुलाच्या लेवलला आलो, लेवलला येतो मी. दुसरं, मार्केटची गरज काय ते बघितलं जातं. आणि तिसरं, त्याला शून्यातनं कसं शिकवता येईल हे बघता येईल. मला ह्याचं एक छोटं उदाहरण द्यायला आवडेल की मला तुम्ही विचारले संतोष टेल मी अबाउट युअर सेल्फ, मी म्हणेल आय एम संतोष, आय एम फ्रॉम पुणे, आय हॅव कम्प्लिटेड मास्टर्स इन इंग्लिश लिटरेचर अँड बॅचलर्स ऑफ एज्युकेशन. आता ही मला 4 वाक्यासाठी मला सगळं ग्रॅमर शिकायची काहीच गरज नाही. तर पहिल्या 15 दिवसामध्ये त्या बेसिक कॉन्सेप्ट शिकून त्यांच्याकडनं कम्युनिकेशन केलं जातं. आणि एकदा जर मुलांचा कॉन्फिडन्स वाढला तर मधुरा ते खरंच खूप छान इंग्लिश बोलतात. आम्हाला तर वाटतं की शेवटच्या 10 दिवसामध्ये अशी एखादी ऍक्टिव्हिटी करावी की ह्यांचा कॉन्फिडन्स बॅलन्स करू आपण. द वे दे बिकम कॉन्फिडंट इज रिअली नाईस. तुम्ही रोशनचा व्हिडिओ बघितला असेल किंवा प्रतीक किंवा माझा कुठलाही नोबेलियन काढा ज्याने क्लास पूर्ण केलाय. मी खूप पॅशनेट आहे, पण मी खूप लकी आहे की मला नोबेलमध्ये माझा प्रत्येक स्टुडंट पॅशनेटच भेटला. त्यामुळे वी आर रिअली ग्रोईंग. आणि सगळ्यात महत्वाचं, न्यूनगंड दूर करण्यासाठी तुम्ही खूप चुका करा, खूप छान बोला आणि येस एका कोचकडनं शिका. कारण का कोच तुम्हाला इंग्रजीचा वापर शिकवतो, कम्युनिकेशन शिकवतो आणि सगळ्यात महत्वाचं तुमचा कम्युनिकेशनचा ऍटिट्यूड बिल्ड करतो. अगदी अगदी संतोष सर, खरं तर युट्यूबच्या माध्यमातून खरं तुम्ही या सगळ्यांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करताय. तुमचं युट्यूब चॅनल आहे, त्याविषयी मला जाणून घ्यायचंय. प्रेक्षकांना काय सल्ला द्याल? येस, आमचं कम्युनिकेट इंडिया मिशन अंतर्गत पुढील 10 वर्षामध्ये 20 लाख मुलांना मी मोफत मार्गदर्शन करणार आहे. मागच्या सिरीजमध्ये आम्ही एक प्रोग्राम टाकला होता की इंग्रजीसाठी कुठली पुस्तकं वाचावीत, काय करावं. आता जो 13 सप्टेंबरला असणार आहे रविवारी सकाळी 11 वाजता, त्याच्यामध्ये आम्ही अनाऊन्स करतो की इंग्लिश कसं बोलावं, तुमचे उच्चार कसे असले पाहिजेत. पण ते मार्गदर्शन असणार आहे, ते कोचिंग नसणार आहे. पण हां, ते खूप बहुमूल्य मार्गदर्शन असणार आहे. आणि मला अजून एकदा सांगायला आवडेल की जो कोर्स सुरू होतोय 14 सप्टेंबरला त्याची फीस फक्त 5,500 आहे. त्याच्यामध्ये आम्ही
प्रत्येक मुलांना पूर्ण स्टडी मटेरियल घरी पाठवतोय, त्यांच्या कुरियर करतोय आम्ही, त्यांच्याकडनं कुरियरचे कुठलेही एक्स्ट्रा चार्जेस नसतील. हा, मी यामुळे सांगतो की नंतर आम्हाला खूप रश होतो आणि आम्हाला नंतर ऍडजस्ट करता येत नाही, त्यामुळे लवकरात लवकर जास्तीत जास्त मुलांनी याचा लाभ घ्यावा. हा, आणि याला आम्ही प्रिफरन्स फक्त इंजिनिअरिंग स्टुडंट्स, ग्रॅज्युएट्स आणि जे खरं पॅशनेट आहेत त्यांनाच देतोय. त्यामुळे प्लीज यू बी अ पार्ट ऑफ नोबेल फॅमिली. आणि हा, नोबेल कम्युनिकेशनच्या युट्यूब चॅनल बद्दल म्हणाल तर यात त्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केलं जातं, इंग्रजी कसं बोलायचं हे शिकवलं जातं आणि वेगळ्या गोष्टी त्यांना दिल्या जातात. त्याच्या व्यतिरिक्त आम्ही कंपनीचे प्रोजेक्टही करतो, त्याच्यामध्ये मोठ्या कॉर्पोरेट प्रोजेक्ट्स आहेत, त्याच्यामध्ये इंग्लिश कम्युनिकेशन, लीडरशिप, सॉफ्ट स्किल्स, प्रेझेंटेशन स्किल्स, MTI रिडक्शन, प्रोनन्सिएशन आणि टीचर्ससाठी देखील आम्ही वेगळ्या ट्रेनिंग करतोय. पण टीचर्सही बऱ्यापैकी या इंग्लिश कम्युनिकेशन आणि इंटरव्ह्यू प्रिपरेशनला येऊ शकतात, कारण का त्याच अप्रोचनं त्यांना ग्रूम करून शिकवलं जातं. अगदी संतोष सर, ह्या सगळ्याचा विचार करून खरं तर तुम्ही ही एक हा प्रोग्राम तयार केलेला आहे. नोबेलमध्ये हा प्रोग्राम अतिशय उत्कृष्टरित्या खरं तर राबवला जातो आहे. आतापर्यंत हजारो विद्यार्थ्यांनी याचा लाभ घेतलेला आहे. अगदी अगदी थोडक्यात मला जाणून घ्यायचं आहे, या विद्यार्थ्यांचं यश कशा पद्धतीने तुम्ही पाहत आला, अगदी थोडक्यात काय सांगाल? मला थोडक्यात हे सांगायला आवडेल की माझा प्रत्येक नोबेलियन खूप छान इंग्रजी बोलतो, स्वतः मी शिकवतो आणि मागील 10 वर्षापासून आम्ही नोबेलमध्ये प्रत्येक गोष्टीचा रिसर्च केला आहे. त्याच्यामध्ये डेव्हिड क्रिस्टल असो, रेमंड अँड मर्फी असो, थॉम्सन अँड मार्टिनेट असो, नोबेलमध्ये आम्ही ग्रॅमरमधनं शिकवत नाहीत, आम्ही कम्युनिकेशनमधनं शिकवतो. ग्रॅमर शिकवलं जातं बट बाय द एंड, कारण का इंग्रजी बोलताना कॉन्फिडन्स आणि कम्युनिकेशन महत्वाचं आहे. ग्रॅमर नाही, चुका काढण्यापेक्षा चुका करत करत बोला, त्या चुका ऑटोमॅटिकली कमी होतील, कारण का प्रत्येक विद्यार्थ्याला स्वतः मी शिकवतोय. हा, आणि मला हे सांगायला आवडेल की नोबेलच्या यशाचं रहस्य आहे की स्वतः मी शिकवतोय. एक्सपर्ट कुठे शिकवतात तर ते नोबेलमध्ये, स्वतः मी शिकवतोय. तर आय थिंक दॅट इज एन यूएसपी, दॅट इज यूएसपी ऑफ नोबेल, दॅट्स व्हॉट वी गो अहेड विथ. अगदी, मला वाटतं संतोष सर, ज्यांना कोणाला इंग्लिशचा न्यूनगंड असेल, इंग्रजी बोलता येत नसेल, त्यांनी नोबेलचा नक्कीच हा कोर्स करायला हरकत नाही. खाली दिलेल्या नंबरवरती तुम्ही संपर्क साधा आणि हा इंग्लिशचा कोर्स करा, तुमच्यामधला कॉन्फिडन्स वाढवा, कारण की कम्युनिकेशनच्या माध्यमातून संतोष सर ह्या सगळ्यावरती खरं तर मार्गदर्शन करत असतात. आणि नोबेल हे यूट्यूब चॅनलला देखील तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका. सर, वेळ संपल्यामुळे आज आपल्याला इथेच थांबावं लागते, मात्र तुम्ही आलात आणि खूप छान आणि मोलाचं मार्गदर्शन आमच्या प्रेक्षकांना केलं, त्याबद्दल मनपूर्वक आभार. थँक्यू. आणि यानंतर हॅलो 24 तास आमच्या खास कार्यक्रमात आज आपण इथे थांबतो. तुम्ही पाहत राहा आमचा खास कार्यक्रम हॅलो 24 तास.